चला आज आहे संडे सो आज आम्ही मूवीला चाललो आहे तिघं जणं मी परी आणि युवराज खूप वर्षानंतर मी मूवीला चालले सैराट बघितला होता मी थिएटरमध्ये त्याच्यानंतर डायरेक्ट एवढ्या वर्षानंतर मी आज मूवीला चालले आणि खूप छान आहे ती मूवी बायपण भारी देवा आणि आमचं लग्न झालं आणि त्याच्यानंतर करोना आला त्यामुळे नंतर तर काय झालंच नाही म्हटलं चला आता इतकी छान मूवी आली आमच्या इथे कळंबोलीमध्ये नाही आहे पण पनवेलला आलो पन आहे आम्ही थोडं लांब तिथे हा ओरियन आहे खूप मस्त आहे खूप मस्त म्हणजे खूप छान आहे आणि आतमध्ये गेल्यानंतर आहे ना इथे असं छान असं डेकोरेशन केलं होतं पावसाचं आणि इतकं छान लाइटिंग वगैरे सगळं होतं ना खूप भारी वाटलं आतमध्ये गेल्या गेल्यास ह्याच्या आधी पण आम्ही एकदा होतो युवराज मला पहिल्यांदा जेव्हा भेटायला आला ना, भेटा ना एंगेजमेंटनंतर तेव्हा आम्ही इथे या मॉलला आलो नंतर त्याच्यानंतर डायरेक्ट आत्ताच आलो परीला छत्री खूप आवडते सो ती बघून ना खूप छान अशी खुश होते आणि छत्री अशा छत्राला आल्या होत्या पावसाचं थीम केली ती त्यांनी आणि छत्रे आणि त्याला असं खाली पाण्याचे थेंब पडतात अशी थेम बनवली आणि बघताना पण ते खूप छान दिसत होतं तिथेच पी व्ही एन मॉल आहे ना पी व्ही आर सॉरी पी व्ही आर सॉरी पी व्ही आर थेटर आहे ना सिनेमास तिथे आम्ही गेलो म्हणजे त्या मॉलमध्येच होतं आणि खूप छान होतं ते थे। पण थेटरातमधनं मूवी खूप वर्षानंतर बघायला गेली त्यामुळे खूप एक्सायटेड होते मी असं मला वाटत होतं कधी झालं होते मूवी कधी चालू होते आम्ही एक तास आधीच गेलो होतो आणि असं खूप एक्सायटेड होते मी ही मूवी बघायला कारण ट्रेलर इतका भारी होता ना त्याचा त्यामुळे फायनली मूवी बघायला चालू केली आणि परी मला वाटत होतं की रडेल रडेल पण नाही ती पण खूप छान एन्जॉय करत होती त्यामुळे मला पण छान वाटलं आणि मूवी मी खूप मस्त मन लावून बघितली आणि रडले पण मध्ये कारण तसे काही गोष्टी दाखवल्या ते पण त्यामध्ये फायनली मूवी बघून आलो आहे आणि खूप वर्षानंतर मूवी बघितल्यामुळे ना थोडी एक्सायटेड जास्त आहे कारण लग्न झालं आणि कोरोना आला त्याच्या आधी मी सैराट मूवी बघितली होती थेटरमध्ये पण नंतर नाही मूवी बघणं झालं नाही कारण कोरोना होता आणि तशा मूवी पण नव्हत्या आणि या मूवीचा ट्रेलर आहे ना मला खूप म्हणजे खूप प्रचंड आवडला होता तेव्हाच ठरवलं होतं की नाही आता मूवीला जायचंच काही पण झालं तरी आणि फायनली मी जाऊन आले मला मूवी खूप म्हणजे खूप आवडली खूप छान स्टोरी आहे तुम्ही बघितलं असेल ट्रेलरमध्ये प्रत्येकीचा लाईफ किती स्ट्रगल आहे प्रत्येकीचा आणि प्रत्येकीचं जण असं एकमेकी म्हणजे प्रत्येकाच्या लाईफमध्ये त्या ज्या ज्या सहाजणी दाखवल्यात ना त्यांच्या लाईफमध्ये खूप स्ट्रगल असून पण त्या त्याच्यावर मात करतात आणि त्या मंगळागौरीचा कार्यक्रम आहे ना खूप छान म्हणजे जगतात तो कार्यक्रम म्हणजे त्याच्यासाठी त्या मेहनत करतात त्याच्यातून त्यांना पैसे पण मिळतात प्लस हे सगळं करता करता लाईफमध्ये स्ट्रगल पण आहे म्हणजे एकमेकींची भांडण पण असतात एकमेकींसोबत ती पण सॉल्व करतात प्रत्येकीच्या घरातले जे प्रॉब्लेम असतात ना ते पण सॉल्व करतात आणि आयुष्य जगत असतात कुठेतरी या मध्ये ना पॉझिटिव्ह जे मला आवडलं ना ते मी तुमच्यासोबत शेअर करते म्हणजे मला तरी ही मूवी खूप म्हणजे खूप आवडली प्रत्येक स्त्रीने बघावीच जर कोणी बघितले नसेल ना तर खरं जाऊन थेटरमध्ये किंवा तुमच्या मोबाईलमध्ये घ्या आणि ही मूवी बघा खूप छान आहे मूवी म्हणजे कसं ना आपण प्रत्येक कॅरेक्टर निभावतो आई आईचं किंवा एखाद्या मुलीचं कॅरेक्टर असेल आपलं किंवा बायकोचं असतं सुनेचं असतं सगळ्या गोष्टी आपण म्हणजे सगळ्या गोष्टींसाठी वेळ देतो आपण जर एखादी हाऊसवाईफ जर असू घरातली तर घरातली सगळी कामं आपण करतो सगळ्या कामांना वेळ देतो कुठेतरी हे सगळं लाईफमध्ये आपलं चाललं असतं सगळं सगळं सगळे म्हणजे नाती आपण निभवतो पण कुठेतरी ना आपण आपल्याकडे लक्ष देत नाही एका एक क्षण असा येतो ना की आपलं एज निघून जातं आणि आपल्याला असं वाटतं नाही आपण आयुष्य जगलोच नाही ही मूवी ना जास्त लेडीज लोकांना का आवडते कारण प्रत्येकीचं ना लाईफ जे आपलं रेग्युलर लाईफ आपले रेग्युलर जे प्रॉब्लेम असतात ना ते त्या मूवीमध्ये दाखवलेले असतात म्हणजे कोणाकडे पैसा जास्त कोणाकडे पैसे नसतात किंवा कोणाकडे पैसे असून पण म्हणजे किंमत नसते किंवा आपल्याला पैसे कमवता येत नाही म्हणून आपल्याला किंमत नसते असं पण दाखवलं त्या मूवीमध्ये खूप छान काय काय आणि खरंच मूवी बघताना रडतोच शंभर टक्के मी तर खरंच रडले मला म्हणजे ते कुठेतरी रिलेट होतं आपल्याला आपल्या स्वतःसोबत खूप छान वाटली मला ही मूवी आणि म्हणजे काय असं माहिती आहे का आपलं एज निघून गेलं ना आपल्याला असं वाटतं आपण या सगळ्यामध्ये कॅरेक्टरमध्ये असताना ना कुठे ना जर म्हणजे म्हणजे आपण कुठेतरी सेविंग करतो किंवा कधीतरी कर आपलं मन मारून जगतो की नाही बाबा या पॉईंटला आत्ता या स्टेजला आपण ही गोष्ट नाही घेतली पाहिजे आपण नंतर कधीतरी जाऊ फिरायला किंवा आपण नंतर कधीतरी कर करू या गोष्टी आत्ता ह्या गोष्टीची वेळ नाही जर फिरायला जायचं असेल तर दर... म्हणजे प्लॅन कॅन्सल करतो नाही नाही आत्ता नाही करायला पाहिजे आत्ता दुसरं काम महत्त्वाचं आहे किंवा जर कोणाला डान्सची आवड असेल कोणाला गाण्याची आवड असेल कोणाला म्हणजे फॉर एक्झाम्पल मला मेकअप आवडतो मी तर करते मी म्हणजे मी तरी मी स्वतः करते काही गोष्टी मला ज्या आवडतात त्या गोष्टी करतेच म्हणजे करतेच मला ऑनलाईन शॉपिंग आवडते मेकअप आवडतं यूट्यूब आवडतं या सगळ्या गोष्टी करते पण ज्या लेडीज काय काय असतात ना की ज्या मन मारून जगतात नाही बाबा हे असं नाही केलं पाहिजे आत्ता वेळ नाही पैसे नाहीत किंवा मी नाही केलं पाहिजे आत्ता मला जमेल का नाही किंवा काय आवडतं पण त्याच्यासाठी त्यांना ना तेवढा वेळ नसतो आपण या सगळ्या ना कुठेतरी दुर्लक्ष करतो तर असं करू नका त्या गोष्टींना पण वेळ द्या आयुष्य जगा ही सगळी नाती निभवायचीच आहे कामं तर सगळं करायचंच आपल्याला प्लस आपलं आयुष्य पण जगायचं आहे म्हातारपणत असं नाही वाटलं पाहिजे कारण नंतर काय होतं ना आपले हातपायच काम करत नाहीत आपल्याला दुसऱ्यांवरती डिपेंड राहावं लागतं मुलांवरती आपल्या तेव्हा असं नाही वाटलं पाहिजे यार मला इथे फिरायला जायला पाहिजे होतं मला हा ड्रेस घालायला पाहिजे होता मला हा मूवी बघायला जायला पाहिजे होता मला शॉपिंग करायला पाहिजे होती मला हे घ्यायचं होतं मला ते घ्यायचं होतं तेव्हा असा विचार करून ना काहीच उपयोग नाही होत काही म्हणजे काहीच नाही कारण तेव्हा आपल्या हातात काहीच नसतं त्यामुळे आत्ता आपले हातपाय चालतात ना तोपर्यंत सगळं आयुष्य जगून घ्या जे करायचं एन्जॉय करायचं ते करून घ्या छान म्हणजे आपली लाईफाशी छान सेट करा जेणेकरून आपल्या म्हातारपणात पण आहे पना ना आपल्याला छान लाईफ एन्जॉय करता आली पाहिजे तेव्हा सुद्धा आणि आत्तासुद्धा सेविंग करून लाईफ एन्जॉय करा छान लाईफ जगा आयुष्य एकदाच मिळतं त्यामुळे हे आत्ता नको हे नंतर करू नंतर असेल वेळ किंवा नंतर पैसे असतील कधी कधी काय होतं ना आपल्याकडे पैसा असतो पण तेव्हा त्या पैशांचा आपल्याला उपयोग करता येत नाही फॉर एक्झाम्पल आहे ना तुम्ही म्हातारपणासाठी सगळे पैसे सेविंग करताय 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 नंतर म्हातारपणात करू एन्जॉय म्हातारपणी करू तेव्हा तुमचे हातपायच काम करणार नाही एवढ्या पैशांचा तुम्ही घेऊन काय करणार आत्ता पण पैसे सेव्हिंग करा पण आत्ता पण लाईफ एन्जॉय करा आयुष्य जगा आणि सगळ्या गोष्टी करा मन मारून अजिबात नाही जगायचं मला तरी असं वाटतं की सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे मी तर सगळ्या गोष्टी करते पैसे असो नसो सगळ्या गोष्टी करते मी पैशांचा विचार नाही करत कारण पैसे कमवण्यासाठी अख्खं आयुष्य पडलंय परत मन मारून जग जगणं मला तरी नाही आवडत या गोष्टी त्यामुळे ही मूवी मला ना खूप आवडली पॉझिटिव्ह घेण्यासारखं खूप छान आहे जर तुम्ही मूवी बघितली नसेल ना तर प्लीज जाऊन नक्की बघा थिएटरमध्ये जाऊन बघा आणि असं बोलतात की बहिणीला घेऊन जा मूवी बघताना आईला आजीला किंवा मावशीला सगळ्यांना घेऊन जा प्लस नवऱ्याला पण घेऊन जा मूवीला ह्या कारण या मूवीमध्ये ना नवऱ्याचे पण कॅरेक्टर आहे ना खूप छान दाखवलेत म्हणजे प्रत्येकीचा ना असा तिच्यासोबत कसा वागतो तिला कसा सपोर्ट करतो घेऊन जाताना मूवी बघायला जाताना ना नवऱ्याला पण घेऊन जा मी माझ्या नवऱ्यालाच घेऊन गेलते कारण माझी बहीण ती तिच्या फॅमिलीला घेऊन गेलती सो माझ्यासोबत नव्हतं कोणी सो मी युवराजलाच घेऊन गेलते मूवी बघायला त्यामुळे खूप छान मज्जा आली मी परी आणि युवराज परीला पण खूप छान आवडली मूवी एन्जॉय करत होती म्हणजे एवढं काय तिला समजत नव्हतं त्या मूवीमधला पण काय काय गोष्टी असतात त्या बघून आहे ना ती छान असं म्हणजे आनंदी होती खुश होती एवढ्या वर्षानंतर मूव्हीला गेल्यानंतर असं छान फ्रेश वाटलं कधीतरी मूवीला मूव्ही बघायला जाणं खूप चांगलं असतं माझ्या लाईफमधली तरी ना ही सगळ्यात माझ्या आवडीची मूव्ही आणि मला ही सगळ्या मूव्हीपेक्षा ही जास्त मूव्ही आवडली कारण खूप छान आहे खरी रियल लाईफ आहे त्यामध्ये त्यामुळे मला ही मूव्ही खूप आवडली तुम्ही जर नसेल गेला ना तर नक्की जाऊन बघून या आणि हा व्हिडिओ कसा वाटला प्लीज मला कमेंटमध्ये नक्की सांगा आत्ता रेग्युलर नंतर रेग्युलर ब्लॉग नक्कीच येणार आहे आता रोज एक दिवसाआड तरी मी ब्लॉग नक्कीच टाकेन एवढे दिवस ब्लॉग आले नाही त्याबद्दल सॉरी आत्ता रेग्युलर नक्कीच ब्लॉग येईल चलो आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय